प्रबोधनकार ठाकरे. जर तुम्ही प्रबोधनकारांचं लिखाण वाचलं असेल तर एक गोष्ट ठळक जाणवते, ती म्हणजे ठाकरे घराण्याच्या अनेक पिढ्या समाजकारणात होत्या. ठाकरे आधी ठाकरेच होते, नंतर ते धोडपकर झाले, त्यानंतर ते पनवेलकर झाले आणि बाळासाहेबांच्या जन्माआधी प्रबोधनकार पुन्हा ठाकरे झाले. ठाकरे घराण्याचे एक पूर्वज नाशिकच्या धोडप किल्ल्याचे किल्लेदार होते, तेव्हा त्यांचं आडनाव धोडपकर असं होतं. पुढे अनेक वर्षांनी प्रबोधनकर ठाकरे यांचे वडील सीताराम हे मुंबईजवळच्या पनवेल भागात स्थायिक झाले, तेव्हा त्यांनी पनवेलकर असं आडनाव लावलं. जागा तसं आडनाव, पण बाळासाहेबांच्या जन्माआधी प्रबोधनकरांनी पुन्हा ठाकरे आडनावाचा वापर सुरू केला. तेव्हा ते ठाकरेची स्पेलिंग THAKRE अशी लिहायचे. मात्र भारतात जन्माला आलेला एक ब्रिटिश लेखक होता, विल्यम मेकपीस ठाकरे. हो, त्याचंही आडनाव ठाकरेच होतं. तो त्याच्या आडनावाची स्पेलिंग THACKERAY अशी लिहायचा. प्रबोधनकरांना त्याचं फार फॅसिनेशन होतं आणि म्हणूनच त्यांनी सुद्धा THAKRE THACKERAY केलं. आज ठाकरेंची कितवी पिढी राजकारणात आहे, समाजकारणात आहे, माहीत नाही. पण आपण अनुभवलेल्या चार पिढ्या म्हणजे प्रबोधनकर ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि चौथी पिढी म्हणजे आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे. पण आता एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेला पुन्हा उभारी देण्यासाठी अजून एका ठाकरेची राजकारणात एंट्री होणार का असा प्रश्न निर्माण झाला. हे ठाकरे फार इंटरेस्टिंग आहेत, यांचे इंटरेस्ट देखील इंटरेस्टिंग आहेत आणि आता देखील ते समाजकारण करत आहेत, पण सायन्स समाजकारण. हे ठाकरे घरी कमी आणि जंगलात जास्त असतात, राजकारणात नाही, ते निसर्गात रमतात. आता ही व्यक्ती कोण असा प्रश्न तुम्हाला नक्कीच कळला. सांगतो, हे ठाकरे म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचे नातू, उद्धव ठाकरे यांचे धाकटे सुपुत्र, राज ठाकरे यांचे पुतणे आणि आदित्य ठाकरे यांचे बंधू तेजस उद्धव ठाकरे. नमस्कार, मी संकेत तारक आणि आपण पाहत आहात ABP माझा स्पेशल शो गोष्ट नेत्यांची. उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरे यांचा आवडता विषय म्हणजे वाईल्ड लाईफ फोटोग्राफी आणि तेजसचा आवडता विषय म्हणजे त्याच वाईल्ड लाईफमध्ये जाऊन फोटोग्राफीसह लाईफचा शोध घेणं. म्हणजेच वन्यजीवन हा तेजसचा अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्यांनी करिअर देखील याच विषयात केलंय. तेजस एक वाईल्ड लाईफ रिसर्चर आहे आणि टॅक्सोनॉमी या विषयात त्यांनी स्पेशलायझेशन केलंय. तेजस ठाकरेचा जन्म 7 ऑगस्ट 1996 रोजी मुंबईत झाला. तेजसचं शालेय शिक्षण हे मुंबईच्या बॉम्बे स्कॉटिश या शाळेतून झालं, तर कॉलेजचं शिक्षण हे त्यांनी दक्षिण मुंबईत असलेल्या जय हिंद कॉलेजमधून केलं. वन्यजीवन या विषयाबाबतचं शिक्षण तेजसनं लंडनमधून केलंय. इतकंच नाही तर सायन्सचे अनेक कोर्सेस त्यांनी पूर्ण केले आहेत. तेजस ठाकरे पहिल्यांदा मीडियासमोर आला तो 2012 साली. बाळासाहेब ठाकरे यांचं निधन होण्यापूर्वी 3 ते 4 दिवस मातोश्रीबाहेर शिवसैनिकांनी तुफान गर्दी केली होती. कधी उद्धव ठाकरे, कधी संजय राऊत, तर कधी राज ठाकरे, ही सर्व नेते मंडळी बाहेर येऊन गर्दीला आवर घालत होती. अशातच एकदा उद्धव ठाकरे बाहेर आले असता त्यांच्यासोबत निळ्या रंगाचं टी शर्ट घातलेला गोरापान असा एक मुलगा दिसला. हाच मुलगा म्हणजे तेजस ठाकरे. तेजस हा मुळातच इंट्रोवर्ट स्वभावाचा, म्हणजे मातोश्रीवर नेत्यांची गर्दी झाली असतानाही तेजस बाहेर येतो, नेत्यांना जय महाराष्ट्र करतो आणि आपल्या रूममध्ये जाऊन बसतो. पण हो, स्वभावाने शांत असला तरी तेजस बाळासाहेबांसारखाच शिस्तप्रिय आहे, रोखठोक आहे आणि सडेतोड आहे. एकदा बाळासाहेब स्वतःच म्हणाले होते की तेजस हा माझ्यासारखा आहे. पण आता बाबा म्हणजेच उद्धव ठाकरे वाईल्ड लाईफ फोटोग्राफर असल्याने लहानपणापासूनच तेजसलाही वाईल्ड लाईफची आवड निर्माण झाली. आता तेजसचं शिक्षण झाल्यानंतर अनेकांना वाटलं की आता आणखी एक ठाकरे राजकारणात येणार, मात्र तसं काही घडलंच नाही. जिथे आदित्य ठाकरे मातोश्री ते सेनाभवन असा प्रवास करत होते, तेजसची गाडी तेव्हा थेट जंगलात थांबू लागली. त्यानं वयाच्या 19व्या वर्षापासूनच करिअरला सुरुवात केली. महाराष्ट्रासह देशभरातील जंगलांमध्ये वन्यजीवांचा शोध सुरू केला. 2015 आणि 2016 दरम्यान तेजसनं कोयना, राधानगरी, कळसुबाई, भीमाशंकर अशा ठिकाणांचा दौरा केला आणि वेगवेगळ्या प्रजातींच्या खेकड्यांचा शोध लावला. त्या खेकड्यांवर किंवा कोणत्याही प्रकारच्या प्राण्यांवर संशोधन करण्यासाठी त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासातून बाहेर आणणं महत्त्वाचं असतं. तेव्हा तेजसनं महाराष्ट्र वन्यजीव मंडळाला परवानगीकरिता एक पत्र लिहिलं. मंडळाचं नेतृत्व तेव्हा देवेंद्र फडणवीस करत होते. पत्र मिळताच फडणवीसांनी तेजसला पटकन परवानगी दिली आणि तेजसचा शोध सुरू झाला. त्यावेळेस त्यानं 3 ते 4 प्रकारच्या खेकड्यांचा शोध लावला होता. तेजसनं शोध लावलेल्या या गोड्या पाण्याच्या खेकड्यांबाबत त्याने एक रिसर्च पेपर म्हणजेच एक शोधपत्र लिहिलं आणि पुढे जाऊन न्यूझीलंडच्या झोटाक्सा या जर्नलमध्ये त्याचे शोधपत्र प्रसिद्ध देखील झालं.
2019 साली तेजसने पश्चिम घाटातील सह्याद्री टायगर रिझर्वमध्ये सापाच्या एका प्रजातीचा शोध लावला. त्या सापाला त्याने आपल्या आडनावावरून नाव दिलं. ते नाव म्हणजे बोईगा ठाकरे. त्याच वर्षी त्याने एका लिझर्ड म्हणजेच एका पालीचा देखील शोध लावला. तमिळनाडूच्या सर्वनारायण या पर्वतरांगांमध्ये आढळलेल्या या पालीला तेजसने सिनेमास्पिस ठाकरे असं नाव दिलं. तर या पालीला सामान्य नाव ठाकरेज ड्रॉफ गेको असं देण्यात आलंय. तेजसचा हा देखील रिसर्च पेपर न्यूझीलंडच्या झुटाक्सा जर्नलमध्ये प्रसिद्ध झालाय. पुढे 2020 साली तेजसने एका आगळ्या वेगळ्या माशाचा शोध लावला. तोही आपल्या सिंधुदुर्गात. सिंधुदुर्गातील हिरकंडेशी नदीत तेजसने हा मासा शोधला. तर त्याचं नाव हिरकंडेशी लोच किंवा सिचिसूत्रा हिरकंडेशी असं ठेवण्यात आलं. त्याच वर्षी म्हणजे 2020 साली तेजसने अजून एक शोध लावला. मुंबईच्या जोगेश्वरी भागात एका शाळेच्या कंपाऊंडमध्ये एक विहीर आहे आणि त्या विहिरीत त्याने एका ईल माशाचा शोध लावला. महत्वाचं म्हणजे हा मासा आंधळा असतो. त्याचं नाव तेजसनं रक्तमायचितीस मुंबा द मुंबई ब्लाइंड ईल असं ठेवलं. या नावातील मुंबा हा शब्द मुंबईच्या आराध्य दैवत असलेल्या मुंबादेवी इथून घेण्यात आला. आणि यावेळी सुद्धा तेजस आणि त्याच्या टीमनं लिहिलेली या दोन्ही माशांबाबतची शोधपत्र हे ॲक्वा या इथिओलॉजी इंटरनॅशनल जर्नलमध्ये प्रसिद्ध झाली. 2022 साली देखील तेजस आणि त्याच्या टीमने एका अनोख्या गोगलगायचा शोध लावला. खरं तर तेजसची कामगिरी फार मोठी आहे, फार अफाट आहे. पण आत्ता तरी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याच्या करिअरचे हायलाईट्स देतो आहे. बरं, इतकंच नाही तर तेजस स्वतः ठाकरे वाईल्ड लाईफ फाउंडेशन नावाने एक संस्था चालवतो ज्यामार्फत तो वन्यजीवांच्या संवर्धनाचं काम करतो आहे. तुम्हाला अनेक वेळा तेजस गोरेगावच्या आरे कॉलनीमध्ये एकटाच अगदी मोजक्या बॉडीगार्डसह फिरताना दिसेल. तो तिकडे अभ्यास करतो. आणि फक्त आरे कॉलनीच नाही तर तेजस अनेक वेळा तुम्हाला बोरिवलीच्या संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये देखील मिळेल. तो एकटाच जातो, एकटाच निसर्गात रमतो आणि आपला अभ्यास करत राहतो. हे झालं तेजस यांचं संपूर्ण करिअर. आता महत्त्वाचा प्रश्न, तेजस ठाकरे राजकारणात येणार का? माहीत नाही, मलाही माहीत नाही, तुम्हालाही माहीत नाही. पण तेजस ठाकरे पहिल्यांदा राजकीय चर्चेत आले ते म्हणजे 2019 विधानसभेत. तेव्हा आदित्य ठाकरे यांनी ठाकरे घराण्याची परंपरा मोडीत काढून थेट निवडणुकीच्या रिंगणात उडी मारली होती. आणि तेजस स्वतः आदित्य ठाकरेंच्या प्रचाराला रस्त्यावर उतरला होता. महत्त्वाचं म्हणजे 2022 फेब्रुवारी महिन्यात तेलंगणाचे मुख्यमंत्री KCR उद्धव ठाकरेंना भेटले. तेव्हा उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते. त्या भेटीदरम्यान सुद्धा उद्धव यांच्यासोबत आदित्य ठाकरे नसून तेजस होता. पण जेव्हा आदित्य ठाकरेंना तेजसच्या राजकीय एंट्रीबाबत विचारलं तेव्हा आदित्य म्हणाले, नाही ही चर्चा मला वाटतं बातम्यांमधूनच कुठेतरी आली आणि बातम्यांमध्येच होत आहे. या चर्चेवर तुम्ही तरी विश्वास ठेवू नका. जेव्हा त्याला यायचं असेल, जर यायचं असेल तर तो तसं सांगेल. आता व्हिडिओ संपता संपता ऑफकोर्स एक महत्वाचा मुद्दा आणि तो म्हणजे मातोश्रीवरील ठाकरे कुटुंबात डिसिजन मेकिंगमध्ये रश्मी ठाकरेंचा मोलाचा वाटा असतो. आदित्य ठाकरेंच्या बोलण्यावर एक गोष्ट ठळक जाणवते आणि ती म्हणजे रश्मी ठाकरेंचा डिसिजन म्हणजे एक घाव आणि 100 तुकडे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या बंडाला उत्तर देण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे जंगलात रमणारा हा ठाकरे राजकारणात उतरतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. खरं तर या डिसिजनची वाट सध्या महाराष्ट्र पातळ. आणि जर हे झालंच तर या पिढीतील 3 ठाकरे राजकारणात ॲक्टिव्ह होतील. आदित्य ठाकरे, अमित ठाकरे आणि आता तेजस उद्धव ठाकरे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमचं काही म्हणणं असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. यूट्यूबवर जर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय तर सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर जर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय तर फॉलो नक्की करा. धन्यवाद. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.